नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या सांगत भाविकांनी दिला भक्तिभावाने गौरी गणपतींना निरोप। बॉम्बच्या अफवेने शास्त्री रोड वरील इंदुलाल कॉम्प्लेक्स परिसरात खळबळ। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जो विद्यार्थ्यांना घडवतो तोच खरा आदर्शक शिक्षक ठरतो, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तश्री यांचे मत। आणि कायदे करताना त्यात पळवाटा ठेवल्या जातात, तसेच लोकपाल कायद्याबाबत होऊ नये यासाठी प्रत्येकाने सजगता दाखवली पाहिजे, सजग नागरी मंचाचे आवाहन। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात भाविकांनी भक्तिभावाने गौरी गणपतींना निरोप दिला। गौरीच्या आगमनानिमित्त गेल्या 2 दिवसापासून महिलांची लगबग सुरू होती। घरोघरी गौरींचे पूजन, नैवेद्य आणि उत्साहात जागरण करण्यात आले। तिसऱ्या दिवशीही माहेरवाशीण गौरीला ओटी भरून सासरी म्हणजेच भावपूर्ण वातावरणात गौरीला निरोप दिला। 2 दिवस माहेरी आलेल्या गौरींना घेण्यासाठी गणपती येतात अशी प्रथा आहे, म्हणूनच 5 दिवसांच्या गणपतींचे गौरी बरोबर विसर्जन करण्यात आले। पुरामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून नागरिकांनी यंदा वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनाची पर्वणी साधली। शहरातील गौरी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गरवारे पूल, लकडी पूल, बाबा भिडे पूल, ओंकारेश्वर मंदिर यांच्यासह प्रमुख घाटांवर नागरिकांनी गर्दी केली। दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीला पाणी सोडावे लागते, यंदा मात्र धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसाने मुठा नदी भरून वाहत असून तेथे लहान मोठ्या विसर्जन घाटांवर बाप्पांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला। बॉम्बच्या अफवेने शास्त्री रोड वरील इंदुलाल कॉम्प्लेक्स परिसरात खळबळ उडाली। शास्त्री रोड वरील काका हलवाई शेजारील इंदुलाल कॉम्प्लेक्स समोर 2 युवकांनी संशयास्पद डबा ठेवला म्हणून एका महिलेने याची माहिती सेनादत्त पोलीस चौकीत सकाळी 11 वाजता दिली। माहिती मिळालेल्या PSI पोळे यांच्या BPSच्या पथकाने येऊन हा परिसर संपूर्ण निर्मनुष्य केला आणि डबा ठेवलेल्या ठिकाणची एक्सप्लोझिव्ह डेटोनेटरच्या साह्याने कसून तपासणी केली। 11:40 ते 12:30 पर्यंत केलेल्या या कारवाईत या डब्यात बॉम्ब नसून पोळी भाजी असल्याचे निष्पन्न झाले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जो विद्यार्थ्यांना घडवितो तोच खरा आदर्श शिक्षक ठरतो, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले। महापालिका शिक्षण महामंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ विचारवंत व क्रू नुलकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, उपाध्यक्ष विजय रेणुसे, विनायक चाचर, डॉक्टर उर्मिला सप्तर्षी, बाबा शेडगे, अनिल सोनकर, विजय खराडे, रघुनाथ गौडा, सुनील खाटपे, उपशिक्षण प्रमुख संभाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सप्तर्षी म्हणाले, आज विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती वाढवली पाहिजे, त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवत्ता क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। पुढे नुलकर बोलताना म्हणाले, आपली जात शिक्षकाची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर प्रेम केले पाहिजे। यावेळी पुण्यातील महाविद्यालये, माध्यमिक आणि प्राथमिक शाळातील 81 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। सर 1 मिनिट सर, गौतम सोनावणे आणि गौतम लोंढे सन्मान स्वीकारतील। Hola.
यांच्यानंतर शेटे डॉक्टर शर्मिष्ठा मटकर, राजाराम धिरंगे आणि प्रदीप दुबे. मॅडम इकडे बघा. श्री संत चोखा मेळा समग्र अभंग गाथा आणि चरित्र याचे प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विचारांनी सामाजिक परिस्थितींनी विस्कटलेल्या अथवा ढवळलेल्या समाजाला बांधून ठेवण्याचे काम संतांनी केले आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीतही समाजाला बांधून ठेवायचे असल्यास संत विचार आवश्यक आहेत असे मत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर गो ब देगलूरकर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉक्टर देगलूरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात वाल मंजूळ, प्राध्यापक विलास वाघ, रावसाहेब पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रातील सगळ्या संतांनी आपापले काम उद्योग सांभाळून मनोभावे श्री विठ्ठल भक्ती केली. त्यामुळे भावनेची उपासना करणे ही श्रद्धा असू शकते, त्याला अंधश्रद्धा कसे म्हणता येईल असा प्रश्न उपस्थित करत डॉक्टर देगलूरकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करणारी माणसे श्रद्धेचे निर्मूलन करतात की काय अशी चिंता यावेळी व्यक्त केली. या पुस्तकाविषयी बोलताना डॉक्टर मोरे म्हणाले, आतापर्यंत संत चोखोबांची अभ्यासक हेतूने उपेक्षा झालेली नाही. चोखोबांविषयी इतर संत आणि वारकरी संप्रदायांमध्ये जिव्हाळा आहे. सवर्ण व दलित यांच्यामुळे चोखोबांच्या जीवनात उपेक्षा आली आहे. या कार्यक्रमात वाल मंजू यांनी प्रास्ताविक केले. कायदे करताना त्यात पळवाटा ठेवल्या जातात तसे लोकपाल कायद्याबाबत होऊ नये असे आवाहन सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आले. नागरिकांची सनद या विषयावर घेण्यात आलेल्या या बैठकीला इंडिया अगेन्स्ट करप्शन सह माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात काम करणारे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल मराठी, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विजय कुंभार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. वेलणकर म्हणाले, कायदे केले जातात पण त्यातील नियम कठोर हवेत. नागरिकांची सनद महत्वाची आहे, त्याचा वापर झाला पाहिजे. एखादी संस्था, कार्यालय नागरिकांनी कोणते नियम पाळावेत याची माहिती जाहीर करते, त्याबरोबरीने संबंधित संस्थेने, कार्यालयाने त्यांना लागू असणारे नियमही दिले पाहिजेत. कामे होत नसतील तर तक्रारी केल्या पाहिजेत, मात्र लोक तक्रारी करत नाहीत. एखाद्या कामासाठी पालिका आयुक्तांकडे रोजचे शेकडो तक्रारी गेल्या. भाका होता, पंत एवढे चिंताग्रस्त होण्याचे कारण आम्हा उभयतास ज्ञान होईल काय? श्रीमंत बोला पंत, बोलावं, कोणताही संकोच बाळगू नये. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयसिंगराव यांस प्रतिमाधवराव पंतप्रधान यांचे अनेक आशीर्वाद. उपरी पुणे प्रांत ताख्त ताराज झाला, तरी नवाब निजाम अली खानास नतीजा द्यावाच लागतो. गळ करणे नाही, नाही तो दौलतीची इब्रत जाते. तरी पत्र पावताच स्वार होऊन लष्करात हुजूर दाखल होणे, तुम्ही हुजूरचे बहुत इतबारी मर्द. हा समय वहिनी साहेब, सर्वच सरदारांना पत्र धाडली असतील अशी दरबारच्या यादीप्रमाणे प्रत्येकाला असेच आज्ञापत्र गेले असेल, त्यात आपल्यालाही आले. जयसिंगराव वयाने अगदीच लहान आहे हे श्रीमंतही जाणतात. कारभाऱ्यांनी ही गोष्ट ध्यानी घेऊन जर श्रीमंतांना आठवण दिली असती तर आपल्याला ही थैली श्रीमंतांनी पाठवलीच नसती. थैली नजर चुकीने आली, मी जबाब लिहून पाठवतो श्रीमंतांना, आपण निश्चिंत असावं. पंत, आपण श्रीमंतास काय जबाब पाठवणार? असा की आमच्या घरातील सारे करते लढते पुरुष पानिपतावर दौलतीसाठी खर्च झाले. सांप्रत जयसिंगराव आहेत,
परंतु त्यांचे वय लहान, अवघे 10 वर्षांचे, लष्कराची चाकरी पोर वयात होणे दुरापास्त, तरी कसूर माफ असावी. आणि वहिनी साहेब, श्रीमंत अजिबात नाराज होणार नाही, ते जाणतात, आपली अर्जी मानतील. नामंजूर. चिरंजीव ताकोताक स्वार होऊन लष्करात हुजूर दाखल होतील. स्वारीची तयारी करा मुजुमदार, आणि जयसिंग रावांना पाठवून द्या. या आपण. जशी आज्ञा. आई साहेब, आवाज बोलाविणे धाडले. हो जयसिंगराव, तुम्हाला लढाईचं बोलावणं आले. पेशवे सरकारचं जाणार ना? हा हा, कधी कुठ? घोड्यावर बसून? हो. जयसिंगराव, आजच जायचंय, आजच. चला तयारीला लागूया. हो. पोराचा उत्साह पाहून वहिनीबाईंना गहिवरून आलं. लढाई म्हणजे नेमकं काय हे सुद्धा कळत नव्हतं त्या लहानग्याला. स्वारीची तयारी झाली. वहिनीबाईंनी पोराला कमरेला शेला नेसवला आणि देवा पुढे ठेवलेली छोटीशी तलवार त्याच्या कमरेला लटकावली. वहिनीबाईंनी पोराला ओवाळलं. हर महादेव, हर हर महादेव. अचंबित होऊन सगळे बहिणीबाईंच्या मागून निघाले. स्वारीची तयारी झाली. होय श्रीमंत, सारी फौज आपल्या आज्ञेची प्रतीक्षा करीत आहे. पंत, काय गलका चाललाय बाहेर? श्रीमंत, आपल्या मातब्बर सरदारांच्या पत्नी आणि त्यांचे सुपुत्र आपणास भेटावयास आले आहेत. ठीक आहे, त्यांना पाचारण करा. पंत, वहिनीबाई जयसिंगरावांना तर घेऊन आल्या नाहीत ना? जयसिंगराव, श्रीमंतांना मुजरा करा. मुजरा श्रीमंत. यावं वहिनी साहेब, जातीनं काय येणं केलं? श्रीमंतांचा हुकूम पावला. आता घरात लढती इमारती तलवार राहिली नाही, होत्या त्या पानपतात पडल्या. एवढा हा एक बिछवा आहे, तो दौलतीच्या सेवेसाठी श्रीमंतांच्या हवाली करायला आले आहे मी. श्रीमंत, पोराला स्वारीवर घेऊन जावं. दादासाहेब. वहिनीबाई, अहो बोर लहान आहे अजून, तुम्ही त्याला आणलं नसतं तर कोणी बोल लावले नसते तुम्हाला. या धुमाकुळात उगा आणलं मुलाला. श्रीमंत, थोरल्या शिवाजी राजांपासून आमची माणसं दौलतीसाठी रणी लढत आहेत. पानपतापर्यंत कोणतीही मोहीम आम्ही रिकामी पडू दिली नाही. हीही मोहीम रिकामी जाऊ नये. श्रीमंत, आला बाई मनाला लावून ठेवू नका. बोर मोठं होऊ द्या, तुमचं इमान आणि हत्यार कोणी कमी लेखत नाही. पण मुलाला मी पदर पसरते. काय छोटे सरदार, येणार का आमच्या समवेत? जी हा हा सरकार. वहिनीबाई घरी परतल्या. श्रीमंतांच्या फौजा राक्षस भुवनाच्या दिशेनं निजामाचा माग काढत चालल्या. गोदावरीच्या तीरावर तळ पडला. भगवा झेंडा आणि जरी पटका तोऱ्यात फडकत होता.